क्रमांक क्रमांक दोन साठी बापदेव आवासपुरे विरुद्ध समर्थ भैरवे, क्रीडांगण क्रमांक एक साठी गावदेवी धोकडे विरुद्ध भैरवेश्वर माने बी या चारही संघाने जय्यत तयारी करायचा आहे. रेस कोर्ट मध्ये पहिला अँकर होल आपण बघतोय या ठिकाणी ओमच्या माध्यमातून बघायला मिळाला. ओमने डिफेन्स मध्ये पहिला अँकर होल्ड केलाय आणि आपल्या संघासाठी गुण प्राप्त केलाय. तर क्रीडांगण क्रमांक दोन वरती आपण जाणार आहोत जेथे मगाशी सुप्रीम नव्हता या मॅच मध्ये, आता मात्र त्या ठिकाणी आणखीन एक ताकद वाढेल ती जयनमन वायशेस संघाची. आज कल्याण हॉकी नाहीये, त्यानंतर आपण बघितला मगाशी कल्याण हॉकी नव्हता, आता सुद्धा तो नाहीये. आणि त्यानंतर बलांडे अशा नागेश्वर आवाज संघाच्या विरुद्ध त्यांची लढत होतोय. अन्वित आता मात्र संघामध्ये असणार आहे, जो मगाशी नव्हता तो अन्वित पाटील, अन्वित मेघनाथ पाटील आता मैदानामध्ये असेल. आदित्य ची रेड असेल या मॅच मध्ये, आदित्यची पहिली रेड. नागेश्वर आवाजच्या प्रांगणामध्ये तो रेड साठी आला. सहाचा डिफेन्स, सहाच्या डिफेन्स मध्ये रेड करतोय. लेफ्ट वरती कॉर्नर वरती सर्वेश कबळे, राईट वरती तेजेश मंडवी आणि मध्यरक्षक आपण मंथनला बघतोय. अँकल होल्ड होता, डाइव मारला होता तेजेश मंडवीने आणि त्याच वेळेला आदित्य बाद होते. इकडे मात्र अंशचा पहिला पॉइंट रेड मध्ये, एक पॉइंट प्राप्त केला ओमने डिफेन्स मध्ये, तर अंशने रेड वरती पॉइंट प्राप्त केला. नयन नाकवाचा सुपुत्र आपण बघतोय या ठिकाणी, मांडवा संघ, मांडवाचा रहिवासी परंतु तो या ठिकाणी आपण संघासाठी खेळतोय. अर्थात दत्तपसन किंग या संघाकडून तो खेळतोय, ज्याने नयनने काकादेवी स्पोर्ट मांडवा संघासाठी गेली कित्येक वर्ष कबड्डी खेळला होता आणि त्याचा सुपुत्र सुद्धा आज कबड्डीमध्ये खेळतोय. शिरू चार क्रमांकाची जर्सी परिधान करून हा नाकवा आज आपण या मॅचमध्ये खेळताना आपण बघतोय. ऋषिकेश पांडुरंग मात्रेशी रेड या मॅचमधले पहिली रेड ऋषिकेशची, जबरदस्त रनिंग किंवा तो तो टच केलाय आणि नाकवाला या ठिकाणी मात केलाय. पहिली सुपर रेड होणार का या ठिकाणी, आघाडीचा रायडर आपण बघतोय. 720 क्रमांकाची जर्सी आणि पहिल्या क्रमांकाचा रायडर. डेरे अर्थात डेरेने या ठिकाणी पहिलीच रेड सुपर रेड केले आपल्या संघासाठी. तीन खेळाडू त्यांनी बाद करून सुपर रेडचा मानकरी ठरला. या मॅच मधली पहिली सुपर रेड अभिनेरे अर्थात दत्तप्रसन्न किहिंग संघाचा एक प्रमुख रायडर म्हणून आहे आणि त्याने या ठिकाणी सुपर रेड केले. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी या ठिकाणी अंश अमर धुळसेकर. तर क्रीडांगण क्रमांक दोन वरती विशाल पाटीलची रेड आहे. विशाल प्रमोद पाटील रेडवरती आपण बघतोय. 8 नंबरची जर्सी परिधान करून एक अँकल होल्ड झालाय. सर्वेश कडून जबरदस्त अँकल होल्ड होतोय. त्या ठिकाणी लेफ्ट कॉर्नरवरती सर्वेश कबळे आहे आणि त्यांनी विशालला बाद केलाय. विशाल कोर्टच्या बाहेर, आदित्य कोर्टच्या बाहेर जयनमन वायशेत या वेळेस मात्र पाचच्या डिफेन्स मध्ये. पुन्हा एकदा नाकवावरती जबरदस्त डिफेन्स होतोय. या वेळेस अंशचा डिफेन्स मध्ये पॉइंट मिळालाय. अर्थात ओमला जीवनदान मिळतोय, नवसंजीवनी मिळतोय ओम कोर्टवरती. परंतु क्रीडांगण क्रमांक दोनकडे बघा, वायशेस संघाचं डिफेन्स चांगलं होतं. जिथे एका बाजूला नागेश्वर आवाज संघाने डिफेन्स केलं होतं, सिद्धार्थ विनायक मडवी आता कोर्टच्या बाहेर असेल.
अत्यंत अटीतटी लड़ती दोनों बाजूला दुसऱ्या फेरीचा मॅच सुरू आहे। अलिबाग कोचिंगने बलाढ्य संघ बलवान संघ या मातीतल्या खेळामध्ये मातीतला रांगडा खेळ जिथे आपण पाहतोय रायगड कबड्डी खूप मोठी आहे। या ठिकाणी या शिरीष मंडी याचा पॉइंट आपण बघतोय हँड टच केला होता आणि त्याने पॉइंट प्राप्त केले आपल्या संघासाठी। अभि डेरेची रेड पहिलीच रेड सुपर रेड केली होती अभि डेरेने आणि दत्तप्रसन्न टीम संघासाठी एक प्रमुख रायडर म्हणून त्याची कामगिरी आपण या संपूर्ण पंचवर्षीमध्ये बघतोय तो अभि डेरे। थर्ड रेड डू और डाय रेड अंश अमर रोलसेकर या ठिकाणी अगदी अभिच्या समोरून बोनसची कमाई करण्यासाठी सज्जय बोनससाठी तो धावा करतोय आणि यशस्वी धावा आहे। बघा अगदी अभि डेरेच्या समोरून जवळवरून त्याने बोनसची कमाई करून केली थर्ड रेड वरती पॉइंट प्राप्त केला। आता मात्र अभि डेरे पाचच्या डिफेन्स मध्ये बोनस ऑफ अभिची रेड ऋषिकेश पांडुरंग मात्रे बॅकिक मारण्याचा प्रयत्न लेफ्ट कॉर्नरवरती आक्रमण होतं मात्र यश मिळत नाही। सहाचा डिफेन्स आहे नागपूर कोर्टच्या बाहेर आणि सहाच्या डिफेन्समध्ये दत्तप्रसन्न खेळ या मॅचमध्ये। अकरा नंबरची जर्सी परिधान केलेला रायडर गेमचा मात्र सुंदर चेन साखळीमध्ये फसवला सुबोध मालुंगे आणि त्या ठिकाणी अंश होता एक चांगली साखळी चेन लावली होती आणि त्यामध्ये फसवलाय शिरीष भगत रेडवरती अगदी चप्पर रेड फुटवर्क बघा अगदी जबरदस्त फुटवर्क शिरीष भगतने या मॅचमध्ये खूप चांगली कामगिरी केली। इरफान त्या ठिकाणी होता आणि त्याला बाद केलाय इम्रान होता आणि इम्रानला त्याने बाद केलाय इम्रान शेख जो जहनमन वायशी संघाचा डिफेंडर्स म्हणून खूप चांगली कामगिरी केली आणि अशा डिफेंडर्सला त्या ठिकाणी बाद केलेला आहे। डीप मध्ये रेड आणि त्याच वेळेला आपण बघतोय या मॅच मध्ये कोर्टच्या बाहेर जातोय पुश केलेला आहे जबरदस्त डॅश अंशला डॅश करण्यात यशस्वी झालेला आहे संघ दत्तप्रसन्न गेहिम नाकवा रेडवरती। पुन्हा एकदा खेळाडू क्रमांक दोन कडे म्हणतो आपण जिथे शिरीष भगतची रेड दोनचा डिफेन्स आहे दोनच्या डिफेन्समध्ये पॉइंट प्राप्त करतोय आणि आपल्या संघासाठी एक गुणाची कमाई करतोय। आता मात्र ऑलआउटची नामुष्कीने आपल्या संघाला नवसंजीवनी देणार का या ठिकाणी अगदी शेवटचा रायडर आहे वायशी संघाचा डीप मध्ये रेड पुश केलाय आणि जबरदस्त पुश होतोय ऑल आउट झालेला आहे जयनवर वायशी संघाचा या पहिल्या हाफ मध्ये नागेश्वर आव्हाड संघाच्या विरुद्ध ऑल आउट होतोय। पुन्हा एकदा या ठिकाणी बघतोय आपण ग्राउंड नंबर एक वर यजमान संघ आणि किहिम संघ अशी ही लढत नक्कीच खूप सपोर्ट असा यजमान संघाला आहे। दोन्ही संघ अनेक वेळेला एकमेकांसमोर भिडलेले असताना पुन्हा एकदा आजच्या ह्या स्पर्धेच्या निमित्ताने एकमेकांसमोर भिडत आहेत। या ठिकाणी खऱ्या अर्थाने लढत असणार आहे ती अंश विरुद्ध डेरे अशी लढत असणार आहे कारण दोन संघातील हे असे स्टार रायडर जे एक हाती सामना जिंकण्याची क्षमता ज्यांच्याकडे आहे तो डेरे आणि इकडे अंश
पहिले आप मध्ये बघतोय जसजसा मिनिट पुढे सरकतोय की दोन्ही संघातील प्रत्येक खेळाडू आपले जे डावपेज आहे ते डावपेज ओपन करताना दिसतात. ज्या पद्धतीने पत्ते ओपन केले जातात त्या पद्धतीने डावपेज ओपन केले जातात. आणि या ठिकाणी आपण बघतोय आता पुन्हा अँकर रेडवर डेरे सातत्याने रेडवर येतो डेरे. कारण डेरेला माहित आहे की मला या ठिकाणी रेड करून जास्ती असं गुणांची कमाई करावी लागेल. जर हा सामना आपल्याला आपल्या खिशामध्ये टाकायचा असेल, विजयश्री खेचून खेळायची असेल तर पुन्हा एकदा 8 नंबर जर्सी परिधान केलेला हा खेळाडू रेडवर. दरम्यान ग्राउंड नंबर 2 वर सुद्धा आपण बघतोय दोन दिग्गज संघ नागेश्वर आवास वर्सेस वायसे असे दोन दिग्गज संघ. वायसे संघामध्ये आज कल्याण हके नाही आहे, विनीत सुद्धा नाही आहे. वायसेचा सामना संपल्यानंतर मेघनाथ पाटील आपणही व्यासपीठावर यायचा आहे. सामना संपल्यानंतर मेघनाथ पाटील आपण व्यासपीठावर यायचा आहे, आपणास विनंती असणार आहे. दरम्यान सगळी दारुमदार प्राणवर आहे, इरफानवर आहे, विशालवर आहे, कारण एक तगडा संघ आपल्या समोर आहे. वायसे संघ या अलिबाग रिवर्स पंचक्रोशीतील एक नावाजलेला असा दिग्गज संघ आणि तितकाच तोलामोलाचा तितकाच दिग्गज संघ हा नागेश्वर दिग्गज संघांमध्ये लढत. आज लक्ष ठेव. रेडवर आपण बघतोय विशाल पाटील आणि ग्राउंड नंबर 1 वर या ठिकाणी डेरेला खऱ्या अर्थाने अखेर पकड होते. जो डेरेसाठी अनेक वेळेला अनेक डावपेज रचले होते सामना चालू झाल्यापासून, तो थोडासा डेरे या ठिकाणी निराश होऊन कोर्टच्या बाहेर जातोय. आणि आता मात्र खऱ्या अर्थाने एक संधी आहे यजमान धोकडे संघाला, कारण डेरेला जितका वेळ तुम्ही बाहेर ठेवाल तितका नक्कीच तुम्हाला फायदा असणार आणि तितकं नुकसान असणार किम संघाला. कारण एक स्टार असा पुन्हा एकदा या ठिकाणी जशास्तचे तोडीस तोड बदले पे बदला ज्याला म्हणतात, ज्या पद्धतीने डेरेसाठी चक्रव्यूह आखला गेला त्याच पद्धतीने अंशसाठी सुद्धा चक्रव्यूह आखलो. एक शांत संयमी व्यक्तीने असं एक व्यक्तिमत्व, कमी बोलणं आणि जास्त काम करणं आणि कमी बोलणं आणि जास्त दान करणं असं एक ज्यांची डेफिनेशन तयार झालेली आहे असे आमचे अभिलाष दादा माळवी आज या ठिकाणी उपस्थित आहेत. सौभाग्यवती साक्षी नागवेकर आणि समीर नागवेकर दाम्पत्यांच्या शुभ असते दोघांकडूनही अभिलाष दादांचं या ठिकाणी यथोचित स्वागत होत आहे. स्वागत होत आहे. एक दानशूर व्यक्तिमत्व आहे, कर्तृत्व दातृत्व आणि नेतृत्वाने बहरलेलं व्यक्तिमत्व अर्थात अभिलाष दादा यांचं मायेचे उबदार शाल बुके आणि त्याचबरोबर श्रीफळ आणि छान असं अध्यात्मिकचा संदेश देणारं तुळशीचं रोप असं एक हे आहे या ठिकाणी. नक्कीच एक वैशिष्ट्य आहे आजच्या या यजमानांकडून की बुके तर आपण जनरली अनेक ठिकाणी दिला जातो, बुके दिला जातो जनरली अनेक ठिकाणी, पण त्यासोबत रोपही अनेक ठिकाणी दिलं जातं, पण तुळशीचं रोप एक वेगळं अध्यात्मिक एक दर्शन घडवण्याचा किंवा आध्यात्मिक संदेश देण्याचा प्रयत्न जय गणेश क्रीडा मंडळ धोकड्याच्या वतीने या ठिकाणी पाहायला मिळत आहे. कारण सन्माननीय अर्जुन भगत या ठिकाणी त्वरित यायचे. अर्जुन भगत एक गुणांची माफक अशी आघाडी घेऊन यजमान धोकडे संघ अर्थात जय गणेश धोकडे संघ दुसऱ्या हाफ मध्ये अर्थात यावरून नक्कीच एवढं सिद्ध होत आहे की सामना नक्कीच लो मार्शक होणार आहे. थर्ड रेड डू आर डाय करो या मरो. 4 नंबर जर्सी खरेदी केलेला पाहूया या ठिकाणी करो या मरो स्थितीमध्ये कशा पद्धतीने रेड करतोय. मात्र या ठिकाणी रनिंग हँड टच करतोय आणि ओमला बात करतोय आणि 1 गुणांची कमाई करतोय आणि जे संकट होतं डुआर डायचं ते सुद्धा टळतंय. जबरदस्त अंकळ या ठिकाणी पाहायला मिळतं यशच्या माध्यमातून एक उदयमुख खेळाडू यश
एक चांगली अंकडू एक जाणकार असे मार्गदर्शक दादा नाईक सुद्धा उपस्थित आहेत. मी त्यांचे या ठिकाणी स्वागत करतो दादा नाईक यांचं. सामना दुसऱ्या हाफ मध्ये आहे, मात्र रोमांचक स्थितीमध्ये सामना असणार आहे, कारण पहिल्या हाफ मध्ये तसे दोन्ही संघ तोडीस तोड एकमेकास भारी पडले, कारण फक्त एक गुणांची माफक आघाडी यजमान धोकडे संघाला मिळाली. आणि या ठिकाणी एक जबरदस्त असा संघी कामगिरीचं दर्शन, एकमेकांचं कवरिंग कोऑपरेशन आणि नऊ नंबर जर्सी परिधान केलेला धोकडे संघाचा खेळाडू निराश होऊन कोर्टच्या बाहेर जातोय. सर बंटीचं डिफेन्स बघा, बंटीने या मॅचमध्ये दोन डिफेन्स केले आणि त्या दोन डिफेन्समध्ये खूप महत्त्वाची कामगिरी केली. ती दत्तप्रसन्न प्रसन्न टीम संघासाठी अगदी महत्त्वाची कामगिरी. त्यानंतर 11 नंबरची जर्सी परिधान केलेला तो डिफेंडर्स, त्याच्याकडून सुद्धा खूप चांगली कामगिरी होते. अभि डेरे आणि नाकवा याची रेड आणि त्याचबरोबर बंटी त्यामध्ये डिफेन्समध्ये चांगली कामगिरी करतोय आणि जे कमबॅक होतं ते या ठिकाणी कमबॅक होतोय. आता मात्र अभिजय या ठिकाणी आणखी दोन गुणांची कमाई करतोय, अर्थात आपल्या संघासाठी गुण प्राप्त करतो अभि आणि लांबुष्कडीवरती असेल जय गणेश धोकडे संघ. ऍडव्हान्स अगदी गरम करते यार बंटी. ऍडव्हान्स टॅकल फसला उंच मारसा सुभम नागवेकर आपल्या कोटवरती परततोय आणि त्याच वेळेला जीवनदार मिळतोय तो अंशला. अधिकारीने या ठिकाणी जबरदस्त रेड केले, एक नंबर मल्टी पॉइंट एक नंबर आणि त्या ठिकाणी सुभम बाद जवळ प्रत्येक बाबतीमध्ये जे वाक्य समर्पक असं म्हटलं जातं तो जिता होईल सिकंदर, मात्र सिकंदर होण्यासाठी अनेक डाव जिंकावे लागतात, अनेक सामने जिंकावे लागतात, तेव्हाच आपण चषकाचे मानकरी म्हणजे सिकंदर होतो. आजच्या रात्रीमध्ये जर अजिंक्य राहायचं असेल म्हणजे स्वप्न पूर्ण करायचं असेल म्हणजे चषकावर नाव कोरायचं असेल तर अनेक डावपेच आपल्याला या ठिकाणी खेळावे लागतील. कधी शक्तीचा वापर कधी युक्तीचा वापर करावा लागेल, कारण खेळ आहे, खेळामध्ये सगळेच डावपेच आपल्याला वापरावे लागतात, मात्र कुठला डावपेच कधी वापरायचा हे ज्या खेळाडूला समजलं तो कबड्डीचा बादशाह. प्रथम उपचाराचा जो बॉक्स आहे, प्रथम उपचार बॉक्स अंश या ठिकाणी समीर दाभेकर प्रथम उपचाराचा बॉक्स आपण कुठे आहे तो शोधून आणायचा, या ठिकाणी खेळाडूला पाहिजे अपेक्षित आहे, कुठे असेल तो शोधून आणा. सोबत या रेडमध्ये आपल्या संघाला नऊ संजीवनी देणार का, अगदी अंतिम रायडर आहे, सोबत डिफेंडर्स आहे, सोबत रायडर आहे, अष्टपैलू खेळाडू आहे आणि त्याचवेळी आणखीन एक गुणाची कमाई करतो आणि रायडर मात्र या ठिकाणी यावेळेस मात्र ऑल आऊटची नामुष्की धोकडे संघ अतिशय चांगला डिफेन्स होता, मात्र अधिकारीने या ठिकाणी ऑल आऊट अरे बंटी तिच्या इथं त्या बंटी काय करते रे बंटी चार अंश या ठिकाणी गुणांची कमाई करून जातोय. अंश विरुद्ध अभि डेरे अशी लढाई आपल्याला बघायला मिळतोय. ती क्रीडांगण क्रमांक एक वरती दोन्ही समसमान ताकदीचे आहेत खेळाडू. एका बाजूला अभि डेरे परफेक्ट करण्याचा प्रयत्न, पाठलाग करण्याचा प्रयत्न या ठिकाणी ऋषिकेश पांडुरंग मात्रेचा दावा करतोय पॉईंटचा, परंतु परफेक्ट केला. अरे लॉबीत गेला ना हा. खुश खबर खुश खबर खुश खबर
भोरेश्वर क्रीडा मंडळ नवगाव आणि नवगाव भोरेश्वर क्रीडा मंडळ नवगाव आणि नवगाव ग्रामस्थ आयोजित भव्य दिव्य अलिबाग रेवर्स पंचकुल पुन्हा एकदा मॅचला सुरुवात होतोय। संजय सर ग्राउंड नंबर दोन सामना सर क्रीडांगण क्रमांक दोन वरती सामना संपलाय। त्या ठिकाणी दोन वरती या बाबदेव आवासवाडा समर्थ भैरवने आपण विना विलंब आपण क्रीडांगण क्रमांक दोन वरती चला। बाबदेव आवासवाडा समर्थ भैरवने हा सामना क्रीडांगण क्रमांक दोन वरती होईल। सामना संपलेला आहे आपण त्वरित चला। दरम्यान रेड वर आपण बघतोय पुन्हा एकदा रेड वर अंश अंशला सूर गवसला कि अंशचा रोत रोखणं फार कठीण असतं। नक्कीच सामन्याला रंगत आहे। ग्राउंड नंबर दोन वर जो आता सामना झाला तो सामना नागेश्वर आवास ने 13 गुणांनी जिंकलेला आहे। बॅड लक या ठिकाणी जनरल वायशेस संघाचा मात्र विशाल पाटील एक अप्रतिम असा खेळ केला मात्र बॅड लक विशाल पाटील आपण उत्कृष्ट खेळाडू या सामन्याचे ठरलेले आहेत। आपला आपण किताब घेऊन जायचा आहे विशाल पाटील। अगदी अटीतटी जेवण्यात या ठिकाणी पाहतोय ओमशोर गाठगिरे हा सामना अगदी रंगतदार स्थितीमध्ये आपण पाहिला। सर क्रीडांगण क्रमांक दोन वरती बाबदेव आवासवाडा समर्थ भैरवने आपण चला सामना संपलेला आहे कुठलाही वेळ लावू नका आपण क्रीडांगण क्रमांक दोन वरती चला। क्रीडांगण क्रमांक एक वरती गावदेवी धोकोडे आणि भैरेश्वर माने भी आपण चला। सुपर डॅकर याला सुपर डॅकर संजय सर एक मिनिट विशाल आलेला या ठिकाणी मी राजू दादांना विनंती करतो की आपण विशालचं कौतुक करायचंय। मेडल देऊन बॅड लक विशाल एक जबरदस्त खेळ केला होता मात्र बॅड लक म्हणता येईल खरोखर एक चांगली टक्कर एक चांगला संघ एक दिग्गज नावाजलेला संघ या ठिकाणी स्पर्धेतून बाद होतोय मात्र नक्कीच एक चांगला संघ होता आणि नावाजलेला संघ आपण करू शकता। आवाजपाटा संघ सुद्धा आलेला आहे ग्राउंड नंबर दोन वर झाला दोन्ही संघ दाखल झाले ग्राउंड नंबर दोन वर बाबदेव आवाजपाटा वर्सेस श्री समर्थ भैरवे सामन्यामध्ये अजूनही सुरू असा ग्राउंड नंबर एक वर एक रोमांचक स्थितीमध्ये सामना ज्या पद्धतीने जेव्हा डेरी कोर्टच्या बाहेर होता एक चांगल्या गुणांची कमाई धोकड्या संघाने केली आता अंश कोर्टच्या बाहेर आहे म्हणून संधी आता पुन्हा केमला पाहू या ठिकाणी कधी युक्ती कामाला येते कधी शक्ती शक्ती कामाला येते एक नंबर दोन वर सुद्धा सामन्याला सुरुवात होते। संजय सर ग्राउंड नंबर एक
आई सोली बंटी है बंटी सामने जमला है तेरी गांव तेरी